पण तुम्ही शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावता. किती किंमत लावले? 5,000 रुपये. अहो तुमची किंमत किती चव्हाण साहेब? तुमची किंमत किती? तुमची किंमत तुम्ही याच्यात दाखवले. माझ्या महाराजांच्या मूर्तीची किंमत 5,000 रुपये करता तुम्ही? शरम नाही वाटत? ही इकडे यादी दिलेली आहे, या इकडे. नाही नाही, एक मिनिट. हे काय तुमच्या घरी काय काय त्याचं त्याची किंमत? बरं, किंमत करून खाली सही कोणाची आहे? सुशांत बंडोपंत चव्हाण, मराठी माणूस. त्यांना त्यांनी म्हणजे त्यांनीच खाली सही केले. अहो सुशांतजी चव्हाण तुमचं नाव आहे, मराठी असाल अशी माझी आशा आहे. पण तुम्ही शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावता? किती किंमत लावले? 5,000 रुपये. अहो तुमची किंमत किती चव्हाण साहेब? तुमची किंमत किती? तुमची किंमत तुम्ही याच्यात दाखवले. माझ्या महाराजांच्या मूर्तीची किंमत 5,000 रुपये करता तुम्ही? शरम नाही वाटत? कोणत्या कुळात जन्मला तुम्ही? कोण होते तुमचे पूर्वज? म्हणजे नालायक माणसं किती असतात. महाराजांच्या पवित्र, ही महाराजांची मूर्ती आहे, ती महाराजांची मूर्ती आहे, त्याची किंमत 5,000 रुपये. कोणाची चाकरी करताय तुम्ही? ही अशी जी काही नतद्रष्ट माणसं आहे, ह्यांची किंमत काय ती आता आपण ओळखली पाहिजे. ह्यांची किंमत ओळखली पाहिजे. महाराजांच्या मूर्तीची किंमत 5,000 रुपये. बाळासाहेबांचा फोटो आणि लाकडी चेअर, त्याची किंमत लावले 10,000 रुपये. अहो तुमच्या 7 पिढ्या जन्मल्या ना चव्हाण साहेब, तरी याची किंमत कोणी चुकवू शकणार नाही, एवढी त्याची अमूल्य किंमत आहे. आणि माझं तर म्हणणं की लावायची जी किंमत लावायची लावा, आणि टाका राजन साळवीला आतमध्ये. पण साधं तुम्हाला कळत नाही, तुमच्या घरातल्या आई वडिलांची किंमत जर कोणी केली तर चालेल चव्हाण साहेब? आई वडिलांची किंमत करतो आम्ही तुमच्या. हे आमचे आई वडील आहेत, छत्रपती शिवाजी महाराज. आणि बाळासाहेब तर माझे वडील आहेतच. मिंद्यांच्या वडिलांची विंद्याने किंमत नाही, म्हणून ते माझे वडील चोरत आहेत. त्यांना कळलं माझ्या वडिलांची किंमत, पण चव्हाण तुम्हाला नाही कळली. पण का हे सगळं मागे लागताय? तर राजन साळवी मिंदेकडे किंवा भाजपकडे गेले नाही म्हणून. तो जो पुतळा उभा केलेला आहे, त्याच्यावरती पालकमंत्री म्हणून तेव्हाच्या रवींद्र वायकरांचं नाव आहे. रवींद्र वायकरांच्या घरी ईडी, यांच्या घरी ईडी. म्हणजे तुम्हाला सगळे फुटीर लोक पाहिजेत, गद्दार लोक पाहिजेत, आणि जे जात नाहीत त्यांच्या मागे तुम्ही दडपण आणतात. पण किती केलं तरी हा मर्द मावळा हा झुकणार नाही, मोडेन पण वाकणार नाहीच, वाकणार तर नाहीच, पण तुम्हाला मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही.